सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे अगदी जिवाभावाचे मित्र शाळेपासूनचे, मात्र गेल्या काही वर्षांपासून या दोन मित्रांमध्ये दुरावा निर्माण झालाय. आज विनोद कांबळेला हृदयविकाराचा झटका आल्यानं लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. निदान आता तरी सचिन त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार का असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडलाय. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे म्हणजे भारतीय क्रिकेटमधली जय विरूची जोडी. शालेय जीवनातच त्यांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं. हॅरिस शील्डमध्ये शारदाश्रमच्या या जोडगोळीनं 664 रनची रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप केली. हीच पार्टनरशिप दोघांच्याही क्रिकेट करिअरला कलाटणी देणारी ठरली. पुढे जाऊन सचिननं आपल्या बॅटिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्व गाजवलं. सचिन तर आधी क्रिकेटचा देव आणि नंतर भारतरत्न झाला. विनोद कांबळीमध्ये मात्र टॅलेंट असूनही त्याला सचिन एवढं यश मिळवता आलं नाही. सचिन क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही विनोद आणि त्याच्यातली मैत्री कायम राहिली व्यक्त केलं. त्यानंतर त्यांच्या मैत्रीत खटके उडाल्याचं बोललं जातं. तेव्हापासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि तो वाढतच गेला. सचिन तेंडुलकरनं क्रिकेटला अलविदा केल्यानंतर अंजली तेंडुलकरनं एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. यात हेवीवेट्स राजकारण्यांपासून ते बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपर्यंत आणि उद्योगपतींपासून ते क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांपर्यंत साऱ्यांचाच समावेश होता. सचिनचे जवळचे मित्र आणि आजी माजी क्रिकेटर्सही पार्टीला आले. मात्र सचिनचा बालपणीचा मित्र विनोद कांबळेला या पार्टीचं आमंत्रणच नव्हतं. त्यामुळे सचिन आणि विनोदमध्ये सारं आलबेल नसल्याचं चित्र जगासमोर आलं. सचिन आणि विनोदची मैत्री आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. मात्र आता मास्टर ब्लास्टरचा खास मित्र हृदयविकाराचा झटका आल्यानं लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालाय. त्यामुळे आता तरी सचिन आपल्या मित्राला भेटायला जाणार का असा प्रश्न साऱ्यांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.